नमस्कार, जय शिवराय। मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन वर्ष सर्व स्वागत। मित्रांनो, आपण पाहतोय बघा, सध्या पावसाळा सुरू आहे आणि आपल्या कोकणामध्ये लावणीला सुरुवात झालेली आहे, भात लावणी। त्याचप्रमाणे इतरही शेतीची कामं आहेत, ती सुद्धा चालू आहेत। आपण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि आज मित्रांनो आपण पाहणार आहोत की आमच्या घरी आता थोडा गावाला पाऊस देखील कमी झाला आहे आणि जी आमची नाचणी आहे ती आपल्या आज आपली घरची माणसं लावणार आहेत थोडीशी। आणि नाचणी लावून झाल्यानंतर मित्रांनो, गुरांजवळ गेल्यानंतर आपल्या रानामध्ये अनेक रानभाज्या मिळत असतात, त्याच्यामध्ये काटलाची भाजी सुद्धा आमच्या घरी आज होणार आहे। आज आम्हाला काटला आणलेत घरी आणि त्याची भाजीची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, त्यामुळे आपल्या चॅनलवरती येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। चला मित्रांनो, पाहूया ही नाचण्याची लावणी आणि घरची आपल्या केलेली भाजी म्हणजे रेसिपी, काटलाच्या भाजी रेसिपी। तर बघा मित्रांनो, आपण पाहतोय बघा, इकडे भात लावून झालेला आहे बघा आपला। आपण इथे पेरणीचा व्हिडिओ पाहिला होता, त्याचप्रमाणे पोळीचा पण व्हिडिओ पाहिला होता आपण इकडे। आणि बघा इकडे वरती आहे नाचणी, बघा नाचणीची डाळ आहे इकडे आपण पाहू शकतो बघा। आणि इकडे आमची बघा, इकडे नाचणी आपल्याला लावायची आहे। त्याचप्रमाणे बघा तिकडे पुढे त्या कोपऱ्यामध्ये सुद्धा लाईटचा पोल आहे, तिकडे आपल्याला आज नाचण्याची लावणी करायची आहे बघा। आपण पाहू शकतो बघा, ही डाळ आहे जी। आणि बघा इकडे वलीसुद्धा आहे कणकांची, आपण पाहू शकतो। बघा मित्रांनो, इकडे आपण पाहतोय बघा, इकडे थोडं भात लावलेलं आहे, जिथे पाणी साचतो तिथे भात लावलेलं आहे। आणि बघा इकडे ही आहे नाचणीची डाळ। आणि बघा बाय आमची आता खणते, द्रावण किंवा नाचणीची जी रोपं आहेत ती बघा आपण पाहतोय बघा, बाय खणते आहे इकडे। आणि मित्रांनो बघा, आपण पाहतोय की बघा ज्याप्रमाणे भाताची जी रोपं असतात ते आपण पूर्णपणे खणून घेतो, तर नाचणीची रोपं ही पूर्णपणे खणत नाही बघा, मध्ये मध्ये आपल्याला ठेवावी लागतात। आणि बघा आपण पाहतोय कशा प्रकारे बाय इकडे खणते आव्हान बघा नाचणीचं, आपण पाहू शकतो रोपं। आणि तिकडे बघा आपल्याला इकडे आता लावायचं आहे, त्यासाठी आपल्याला बघा मित्रांनो इकडे पुढे आपल्याला जर मम्मी कुदलते बघा इकडे आपण पाहू शकतो। आणि बघा इकडे छोटा भाग आहे, त्यामुळे आपण नांगर धरू शकत नाही, अडचण आहे बघा। इकडे लाईटचा पोल देखील पडलेला आहे चक्रीवादळामध्ये, आणि म्हणून आपल्याला इकडे आपली माणसं हा पूर्ण कुदळून घेणार आहेत कुदल्याने, नंतर लावणी करणार आहेत। बघा आपण बघतोय बघा, इकडे मूठ काढलेले आहेत बघा नाचण्याचे। आणि आता हे आपण तिकडे कुदलून झाल्यानंतर लावणार आहोत। बघा मित्रांनो, आपण पाहतोय की बघा आपला हा भाग कुदळून झालेला आहे। आणि बघा आता मम्मी ठोंबे मारते। बघा मित्रांनो, काही ठिकाणी नाचणी ही ठोंब्याने लावली जाते बघा। आपण आपल्याकडे आपल्या भागामध्ये
हे खंब्यांवरती लावले जाते बघा, खंबे मारून त्यानंतर त्यामध्ये खत टाकला जातो आणि त्यानंतर लावणी केली जाते. काही ठिकाणी बघा याची नाचण्याची जे आव्हान आहे म्हणजे जे कांडी आहेत ते असे टाकले जातात आणि त्यानंतर ते रुजतात किंवा जगतात. तर आपल्याकडे असे ठोंब्याने बघा, हा जो मम्मीच्या हातामध्ये आहे त्याला ठोंबा म्हणतात आणि ठोंब्याने खोचे मारून त्यानंतर त्याच्यामध्ये खत टाकून आपण नाचण्याची रोपं लावली जातात. आपण पाहूया कशाप्रकारे. बघा आता इकडे भाविनायसुद्धा आलेले आहे आणि बघा आपण पाहतोय बघा कशाप्रकारे ते ज्या ठोंबे आहेत त्याच्यामध्ये ती नाचण्याची रोपं लावते. आपण पाहू शकतो बघा अशा प्रकारे जे ठोंबे मारून ठेवलेले बघा आपण पाहतो दिसतो आपल्याला आणि याच्यामध्ये आपण नाचण्याची रोपं जी नकांडी आहेत ते लावणार आहे. सर्व आव्हान का बघा बघा मित्रांनो, आपण पाहतोय बघा हा 15 मिनिटाच्या नंतर किंवा बघा पूर्ण आपला हा भाग लावून झालेला आहे नाचणीचा आपण पाहू शकतो. आणि आता बघा इकडे माणसं थोडे दम टाकत आहेत नाचणी लावून झाल्यानंतर. बघा मित्रांनो पाहू शकतो बघा इकडे आपली लावणी झालेली आहे ह्या भागाची पूर्ण. बघा खाली भात वगैरे आहे आणि आताही आपण नाचणीसुद्धा लावलेली आहे आपण पाहतोय. बघा मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की आता पावसाळा सुरू झाला आणि पावसामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या या भेटत असतात आणि बघा आमच्या घरीसुद्धा आज इकडे काटलं आणलेले आहेत मित्रांनो. बघा हे काटलं म्हणजेच कारल्याच्या प्रकाराचा एक भाग आहे आणि दहा रानामध्ये असतात. बघा मित्रांनो, तुमच्याकडे यांना काय म्हणतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बघा आपण पाहू शकतो आणि ह्यात काटलांची आपण भाजी करणार आहोत, रेसिपी आपण पाहणार आहोत आता. तर बघा मित्रांनो, आता हे जी काटलं आहेत ते आपण सर्व धुवून घेतलेले आहेत आणि आता ते आपण चिरणार आहोत. बघा मम्मी चिरते इकडे, अशा प्रकारे आपण ते सर्व आता चिरून घ्यायचे आहेत. पहिली बघा आमचा बाब्यासुद्धा थोडा कालवा कालवा करतोय मध्ये मध्ये. आपण पाहूया कशाप्रकारे आज ही रेसिपी बनणार आहे. तुम्ही देखील बनवू शकता आपल्या घरी. अशा प्रकारे सर्व जे काटलं आहे ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व जे काटलं आहेत ते आता चिरून घेतलेले आहेत. बघा आपण पाहतोय पूर्ण जवळजवळ आपले काटलं चिरून झालेले आहेत. बघा आता आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. बघा आपण काटलं चिरलेलं आणि बघा आता कांदा देखील आपण चिरतोय भाजीमध्ये टाकण्यासाठी. कांदा आवश्यक आहे त्यासाठी. बघा आपण कांदा चिरून घेतोय पूर्ण. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, भाजीला थोडा तिखट स्वाद देण्यासाठी बघा आपण मिरची देखील चिरणार आहोत. बघा मिरची आपण पाहतोय अशा प्रकारे मिरची देखील आपण चिरून घ्यायची आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी. बघा थोडा तिखटपणे येण्यासाठी भाजीला आपण मिरची घ्यायची आहे चिरून. बघा मित्रांनो, आपण भाजी चिरून त्याचप्रमाणे कांदा आणि मिरची चिरून घेतलेले. बघा मित्रांनो, पावसाळ्यामध्ये गावाला लाईट जाते आणि बघा लाईट गेलेली आहे आता. आणि बघा आपल्या पाहू आता आपली रेसिपी सुरू झालेली आहे. बघा मम्मी कढईमध्ये तेल टाकते भाजी शिजण्यासाठी. बघा आणि चुलीवरती कढई ठेवलेली आहे.
आणि कढईमध्ये तेल टाकले बघा. मित्रांनो गावी लाईटचा हाच प्रॉब्लेम असतो बघा पावसाळा असल्यामुळे बघा. आणि आता आपण पाहूया कांदा पहिल्यांदा टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये, परतवून घ्यायचं आहे बघा. बघा लाईट आलेली आहे थोडी. त्यानंतर मिरची देखील टाकायची आपल्याला. त्याआधी आपण कांदा परतवून घेणार आहोत बघा कशाप्रकारे व्यवस्थित असा. मित्रांनो लाईट पुन्हा गेलेली आहे बघा. पावसाळ्यामध्ये लाईटचा हाच खेळ चालू असतो बघा. आपण व्यवस्थित कांदा परतवून घेतोय. आता बघा आपण मिरची टाकणार आहोत, त्याच्यामुळे थोडा तिखटपणा येईल भाजीला बघा. आता मिरची देखील आपण टाकलेली आहे बघा. आणि त्यानंतर भाजी धुवून घेऊन थोडी पुन्हा बघा आपण जी आपण चिरलेली भाजी आहे ती त्या कढईमध्ये टाकायची आहे. आणि त्याचप्रमाणे जे काय आवश्यक जे आहे तेल, त्याचप्रमाणे मीठ आणि जे काही मसाला वगैरे आहे तो आपण टाकून घ्यायचा आहे. आणि बघा अशा प्रकारे ही जी भाजी आहे ती त्या सर्व मिक्स करून आपल्या चुलीवरती आपण ठेवणार आहोत. आणि झाकण ठेवून ती वाफेवरती शिजायला ठेवायची आहे. बघा आपण पाहतोय मम्मी ठेवते. मित्रांनो अशा प्रकारे ही साधी सोपी रेसिपी आहे काटलांच्या भाजीची. आणि आपण पाहतोय बघा अशा प्रकारे सर्व टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा ते फिरवून घ्यायचे आहे, पूर्ण वर खाली करून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे सुंदर अशी रेसिपी आपण पाहतोय काटलाच्या भाजीची. मित्रांनो नक्की तुम्ही देखील तुमच्या घरी करू शकता ही भाजीची रेसिपी. आणि अशा प्रकारे आपण आज काटलांची भाजी कशी करायची हे आपण पाहिलेली आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो बघा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं कशा प्रकारे जी नाचण्याची लावणी असते काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नाचण्याची लावणी केली जाते. आपल्या इथे ठोंब्याने नाचण्याची लावणी केली जाते आपण पाहिलं. आणि त्याचप्रमाणे आपल्या घरी आज काटलांची भाजी केली ही रेसिपी आपण पाहिली. मित्रांनो तुमच्याकडे या काटलांना काय बोलतात ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर आपल्या चॅनल नवीन असाल, आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे आपल्या चॅनलमध्ये येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येते. तर चला मित्रांनो थांबूया व्हिडिओमध्ये, लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सस्नेह, जय महाराष्ट्र, धन्यवाद.